आषाढी यात्रेतील पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीतर्फे निमंत्रण देण्यात आलं. पंढरपूरची आषाढी यात्रा यंदा बुधवार दिनांक 17 जुलै रोजी आहे. या दिवशी पहाटे 2:20 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून महापूजेचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीनं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वीणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपर्ण, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांग, पत्राशेड, दर्शनमंडप इथं येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयीसुविधांची तसंच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.